नमस्कार, लाइव ट्रेंड न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। शिंदी कॉलनी येथील चेतनदास मेहता लसीकरण केंद्रावर आज सकाळपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। दरम्यान काही कारणास्तव नागरिकांनी आरडा ओरड करत गर्दी उसळली होती। या ठिकाणी महापौर जयश्री महाजन यांनी तत्काळ येत नागरिकांना शांत केलेलं आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी प्रमाणात गर्दी झालेली आहे। नागरिकांनी महापौर यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन देखील केलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी नागरिकांनी उभे राहायला सुद्धा जागा नसल्यामुळे इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे। या ठिकाणी महापौर जयश्री महाजन यांनी प्रत्येक नागरिकाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी स्थायी समितीचे सभापती देखील राजेंद्र भुके पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। प्रत्येक नागरिकाशी संवाद साधून त्यांना याबद्दल माहिती देण्यात येत आहे। आपण पाहू शकता की हॉस्पिटलच्या गेटच्या बाहेर देखील काही नागरिकांनी चांगलीच गर्दी केलेली आहे। या ठिकाणी जिल्हा पेठ MIDC पोलिसांनी देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून नागरिकांना शांतता करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विजय तड़ेले सिंदूर तड़ेले सकाळी 3 वाजल्यापासून गर्दी होती। 3 वाजल्यापासून त्यांची नावं लिहिली गेली, परंतु जो सीटा पुरवठा कमी असल्यामुळे या ठिकाणी 90 लोकांची नावं लिहिली गेली, परंतु नागरिकांची संख्या एवढी होती की त्यांनी गेट सुद्धा तोडून ते आतमध्ये आले आणि ज्यांना कूपन दिलेलं होतं त्यांच्यामध्ये ते मिक्सअप झाले। आणि नागरिकांचं म्हणणं आहे की मग आम्हाला प्राधान्य द्या, आम्ही सकाळपासून इथे आलेलो आहे। आज सगळा गोंधळ झाला आणि सगळ्यांना लसी मिळणार आहे जर आपल्याला योग्य प्रमाणात पुरवठा झाला तर, बाकीच्यांना पण आपण लसीकरण करू। पण नागरिकांना एवढीच नम्र विनंती माझी की आम्हाला सहकार्य करा, कारण आम्ही सुद्धा एक मनुष्य आहोत। आम्हाला हे सगळं मॅनेज करताना सुद्धा आम्हाला जळ जात आहे, तर तुम्ही शांततेमध्ये सगळं करा, आम्ही प्रत्येकाला लस देणार आहोत। धन्यवाद। आपण पाहू शकतो
होता कि या ठिकाणी जवळपास सकाळी 3 ते 4 वाजेपासून नागरिकांनी गर्दी केलेली आहे, रांगा लावलेल्या आहेत, लसीकरण व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते, पण नियमानुसार आणि टोकन घेऊनच लसीकरण करावे अशी अपेक्षा महापौर जयश्रीताई महाजन यांनी केलेली आहेत. लाईव्ह ट्रेंड न्यूजमध्ये सर्वांचं या फेसबुकच्या माध्यमातून आपण सर्वांना माहिती देऊन नेमकी परिस्थिती काय आहे लसीकरण केंद्रावरती आपण जाणून घेतलेली आहेत. मॅडम माझं यादीत 65 नंबर नाव आहे, मला कुपन नंबर 87 मधलं कुपन झालं कुठे, म्हणून हा जो वाद झाला हा जो बोर झाला. एक मिनिट तुम्हाला माहिती नाही यादीमध्ये माझं नाव आहे.